अमरावतीचे छायाचित्रकार रंगप्रभा स्टुडिओचे संचालक उमेश राऊत यांचा MIDC येथे फोटो काढत असताना घडलेल्या अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे छायाचित्रकार प्रेस मीडिया यांच्यातर्फे उमेश राऊत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अमरावती शहरातील गोपालनगर परिसरातील पवननगर येथे राहणारे रंगप्रभा स्टुडिओचे संचालक उमेश राऊत यांना 8 मार्च रोजी स्थानिक जाधव लेलँड MIDC येथे फोटो काढत असताना झालेल्या अपघातात त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यांची ओळख ही फक्त अमरावती शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होती. त्यांचे सर्व प्रेस मीडियाशी चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने छायाचित्रकार वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. राऊत परिवाराला हे दुःख पेलण्याची शक्ती मिळो त्याकरता 14 मार्च रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महाराष्ट्रातील छायाचित्रकार प्रेस मीडिया यांच्यामार्फत सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. खासदार नवनीत राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये छायाचित्रकार बंधूंनी आपलं मनोगत व्यक्त केलं, संवेदना व्यक्त केल्या. हे सभागृह आहे 2009 मध्ये मोठा कार्यक्रम अंबानगरीचा आणि सिंहाचा वाटा त्याच्यात उमेश दादांचा आहे. हे अंबानगरीला मोठं करण्यामागे खूप मोठं त्यांचं या अंबानगरीत काम होतं. 2009 पासूनच राज्यस्तरीय फोटोग्राफीला सुरुवात झाली आणि भव्य दिव्य प्रमाणात याच ठिकाणी ती होती. त्याचबरोबर फोटो ब्युटी कॉन्टेस्ट होतं, ते सुद्धा याच ठिकाणी होतं. इथून त्याची सुरुवात झाली होती आणि ते पहिलंच वर्ष असताना द रिलेशन हा त्या फोटोग्राफीचा विषय होता आणि आम्हाला क्लोज एंट्री म्हणून लिहावं लागलं. त्यावेळेस सोलर लॅब होतं, त्याच्या बाजूनं आम्ही फोटोग्राफर्ससाठी एक छोटंसं ऑफिस घेतलं होतं एंट्रीसाठी. उमेश दादा बद्दल बोलावं तर खूप आहे पण खरंच शब्द निघत नाही आहे. आणि हा असा माणूस होता, नेहमी सकारात्मक कुठली गोष्ट विचारा त्यांना. आणि आपण जर गेलो आपल्याला जर काही नैराश्य असतील आणि उमेदवारशी बोलल्यानंतर ते नैराश्य खरोखर दूर होईल. शिक्षण घेत असतानापासून उत्तरोत्तर प्रगती ही त्यांनी केलेली आहे. आजगत उमेश भाऊ देखील हसतमुखत होते. पाव विकण्यापासून तर झाडू मारण्यापर्यंत त्या कुठल्याही कामात ते कधीही कमीपणा वाटू देत नव्हते. काम हे काम असतं, त्यात वावगे कधीच नसते यावर त्यांचा विश्वास होता. रंगराव व प्रभावती राऊत या दाम्पत्याचे उमेश भाऊ हे तिसरे अपत्य होते. त्यांचे वडील बंधू श्री राजा भाऊ यांनी 1986-87 मध्ये रंगप्रभा स्टुडिओचे रोपटे लावले होते. त्यांच्या देखरेखीखाली या व्यक्तिमत्वांची वाटचाल जोपासणे, या व्यवसायाची वाटचाल जोपासणे सुरू होती. या प्रवासात त्यांचे अनेक कुटुंबियांशी घनिष्ठ असे संबंध आले. मित्र उमेश म्हटलं की कोणाच्या असं एक व्यक्तिमत्व भारदार व्यक्तिमत्व समोर येतं. त्या व्यक्तीमध्ये अशी एक खास बात होती की ते म्हणजे आपण म्हणतो ना की मुक्यालाही बोलणारे आणि रागात असलेल्या माणसालाही हसवणारे असे व्यक्तिमत्व होते. नेहमी सकारात्मक सोच. आपण काय म्हटलं असं आहे, नाही होऊन जाईल बरोबर होऊन, काही काळजी नाही करायची, असे आम्हाला त्यांचे अनुभव आले. पण उमेशमधली जी कला आहे ना ती मला कदाचित दिसली नाही, कारण त्यांनी त्याच्या प्रोफेशनमध्ये खूप चेंजेस केले, डिफरंट करत गेला. तुम्ही कोणत्याही बिझनेसमध्ये किंवा तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही डिफरंट जर नाही केलं काहीतरी तर तुम्ही समोर येऊ नाही शकत. आणि त्यांनी खूप डिफरंट करत गेला. इव्हन प्रत्येक फंक्शन्स आमच्या घरचे हे जेव्हा आम्ही त्याला देत गेलो तो प्रत्येक फंक्शनमध्ये काहीतरी डिफरंट नवीन बनवून आणायचा, जे की अमरावतीकडच्या लोकांना हे नवीनच होतं. किंवा आम्ही जेव्हा मागे वरून बघतो तेव्हा त्याला त्या फोटोग्राफरची आठवण जाते की हा जर नसता तर माझा तो क्षण टिपल्या गेला नसता.
आणि दुःख असं वाटतं की आमच्या परिवारातला हा भाऊ देवानी कसा का टिपून घेतला आज शब्दप्रभू मासिकच्या वतीने. खरोखर नवनीतांना जे म्हणाले की शब्द निघत नाही तोंडातून शब्दांजलीचा, उमेश भाऊ तुम्हाला आदरपूर्वक मानाचा मुद्रा, तुमच्या कार्यक्रमातून तुमच्या पूर्ण कार्याची आवड, तुमच्या पूर्ण कार्याची आठवण पुढेही राहील आणि भविष्यामध्ये त्या परिवाराला कुठलीही कमी पडणार नाही. कारण परमेश्वर ज्याच्या पाठीवर प्रचंड असा हात कलेचा ठेवतो त्या कलेच्या माणसाला आयुष्यामध्ये भगवंत सदैव आशीर्वाद देत असतात. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आणि कुटुंबाला धीर मिळावा या ठिकाणी श्रद्धासुमन अर्पण करतो. तो माझा हक्काचा भाऊ माझ्यापासून परमेश्वराने हेरवून घेतला. आपल्या फोटोग्राफर जातीला पुढे नेण्याचा प्रयत्न त्याने नेहमी केला, नेहमी करायचा. मी जरी असोसिएशनमध्ये नाही हे ते तो नेहमी म्हणायचा की तू असोसिएशनमध्ये नाही आहे छाया, तरी तू तुझे एक असोसिएशन आहेस, याचं दुःख तू कधी नको करू. तुला आम्ही सगळे लक्ष ठेवून असतो तुझ्यावर, तू काय करते काय नाही ह्याचा हिशोब सगळ्या वरती पण होतो, आमच्यामध्ये पण होतो. तू जे करते ते सगळं चांगलं करते आणि आम्हाला अभिमान आहे की आमची एक बहीण अशी शूरवीर आहे की जी सगळ्यांमध्ये राहून चांगली आहे. जी कुण्या प्रत्येकाचे आपले आपले अनुभव असतात, आपले सोबत राहू आणि उमेश दादांना हा शब्द चांगला नाही पण त्यांना शांती भेटावी हीच देवाच्याने मी प्रार्थना करते. उमेश राऊत यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना भावना आवरेनाशा झाल्या. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.